तिरंग्याच्या मध्यभागी काय आहे? अशोक चक्र. तिरंग्याच्या रंगाचा क्रम सांगा, वर कुठला आहे? ग्रीन. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय आहे? प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारीची निवड का करण्यात आली? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पंडित. सध्या कोण आहे भारताचे पहिले राष्ट्र? सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? राष्ट्रपती. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? आताच्या पंतप्रधानाचे नाव सांगा. मोदी, नरेंद्र मोदी. पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा झाला? 26 जानेवारीला सुट्टी का असते? कारण त्या दिवशी स्वातंत्र्य झाला होता देश म्हणून. आपण त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तो दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारीचीच निवड का करण्यात आली? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? राजेंद्र प्रसाद. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? हे प्रणव मुखर्जी. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? एपीजे अब्दुल कलाम. पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि आताचे पंतप्रधान? नरेंद्र मोदी. पहिला प्रजासत्ताक दिन किती साली साजरा करण्यात आला? 1950. महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख कोणी केला? सुभाषचंद्र बोस. सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. 26 जानेवारीला काय असतं? 26 जानेवारीला सुट्टी का असते? प्रजासत्ताक. तिरंग्याच्या मध्यभागी काय? अशोक चक्र. तिरंग्याचा क्रम काय? पहिले भगवा, पांढरा आणि केशवा. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय? या दिवशी काय झालं? स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारीचीच निवड का करण्यात आली? अशी आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? सध्याचे राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले पंतप्रधान कोण? सध्याचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. पहिला प्रजासत्ताक दिन किती साली साजरा करण्यात आला? महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सगळ्यात आधी कोणी केला? नेताजी सुभाषचंद्र बोस. 26 जानेवारीला काय असतं? प्रजासत्ताक दिन असतो. सुट्टी कशासाठी असते? प्रजेला सत्ता मिळाली म्हणून सुट्टी असते. तिरंग्याच्या मध्यभागी काय आहे? तिरंग्याच्या मध्यभागी अशोक चिन्ह आहे. रंगाचा क्रम सांगा. केसरी, पांढरा आणि हिरवा. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय? या दिवशी काय झालं? या दिवशी प्रजेला सत्ता मिळाली म्हणून प्रजासत्ताक दिन मानला जातो. 26 जानेवारीचीच निवड का करण्यात आली? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारतात सध्याचे राष्ट्रपती कोण? प्रणव मुखर्जी. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. 26 जानेवारीला काय असतं? प्रजासत्ताक दिन. सुट्टी कशासाठी असते? सुट्टी बेसिकली त्या दिवसाला म्हणजे आपण आठवण त्याची ठेवावी आणि ती तो दिवस साजरा करावा. काय आहे? अशोक चक्र. तिरंग्याचा रंगाचा क्रम सांगा, वर कुठला? वर ऑरेंज आहे. त्याच्यानंतर मध्यभागी व्हाईट आहे आणि ग्रीन आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय? या दिवशी या दिवशी आपली घटना जो आहे प्रजासत्ताक दिनाचा स्टेटस आपल्याला मिळालं म्हणजे आपली घटना त्या दिवशी लिहिली गेली. सार्वभौमत्व ज्याला म्हणतो की पहिले राष्ट्रपती कोण? राजेंद्र प्रसाद. सध्या प्रणव शरू. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू. सध्याचे पंतप्रधान? सध्याचे पण मोदी, नरेंद्र. पहिला प्रजासत्ताक दिन किती साली साजरा झाला? 1950. महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सगळ्यात आधी कोणी केला? ते नाही सांगितलं. सुट्टी कशासाठी असते? रिपब्लिक डे साठी नॅशनल हॉलिडे आहे. तिरंग्याचा मध्यभागी काय आहे? अशोक चक्र. तिरंग्याचा क्रम सांगा, रंगाचा वर कुठला आहे? रंग सॅफ्रन, व्हाईट अँड ग्रीन. ओके. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय? या दिवशी काय झालं? कॉन्स्टिट्यूशन, आपलं संविधान लिहिलं गेलं. प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारीची निवड का करण्यात आली? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? नेहरू. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? प्रणव मुखर्जी. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आताचे पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी. भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा झाला? 1950 साली. महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सगळ्यात आधी कोणी केला? सुभाषचंद्र बोस. सुट्टी कशासाठी असते? रिपब्लिक डे सेलिब्रेट. तिरंग्याच्या मध्यभागी काय आहे? अशोक चक्र. तिरंग्याच्या रंगाचा क्रम सांगा, पहिला तागवत सर्वात अगोदर कोणता रंग आहे? नारंगी. मध्यभागी? सफेद. शेवटी? हिरवा. फास्ट. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय आहे? या दिवशी काय झालं? का आपने देश के जो कानून थे वो बने थे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? नेहरूलाल. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? मोदीजी. नाही. भारताचे पहिले पंतप्रधान? फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. सध्याचे पंतप्रधान? नाही माहिती. ओके. महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सगळ्यात आधी कोणी केला? जानेवारीला काय असतं? प्रजासत्ताक दिन. सुट्टी कशासाठी असते? सुट्टी म्हणता येणार नाही. तिरंग्याच्या मध्यभागी काय आहे? अशोक चक्र. तिरंग्याचा रंगाचा क्रम सांगा, वर कुठला?
वर केसरी मध्यभागी पांढरा तळाला हिरवा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय या दिवशी काय झालं संविधान अंमलात आलं 26 जानेवारीची निवड का करण्यात आली 26 जानेवारी भारताचे पहिले राष्ट्रपती कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद सध्या कोण आहे सध्या मुखर्जी साहेब भारताचे पहिले पंतप्रधान कोण नेहरू आताच्या पंतप्रधानांचे नाव सांगा मोदी साहेब पहिला प्रजासत्ताक दिन किती साली साजरा झाला 1950 महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सर्वात अगोदर कोणी केला 26 जानेवारीला काय असतं प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला सुट्टी कशासाठी असते नॅशनल हॉलिडे तिरंग्याचा मध्यभागी काय आहे अशोक चक्र तिरंग्याच्या रंगाचा क्रम सांगा सर्वात अगोदर केस मध्यभागी पांढरा हिरवा आणि हिरवा खाली वरती केसरी ओके 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय आहे या दिवशी काय झालं त्या दिवशी आपला जो संविधान आहे संविधान पूर्ण होऊन ते लागू करण्यात आलं पहिले राष्ट्रपती कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद सध्याचे राष्ट्रपती कोण सध्याचे डॉक्टर प्रणब मुखर्जी भारताचे पहिले पंतप्रधान कोण जवाहरलाल नेहरू सध्याचे पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी पहिला प्रजासत्ताक दिन किती साली साजरा करण्यात आला 47 1950 महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सगळ्यात अगोदर कोणी केला नाही नेताजी सुभाषचंद्र बोस 26 जानेवारी सुट्टी कशासाठी असते रिपब्लिक डे गणतंत्र दिवस तिरंग्याच्या मध्यभागी काय आहे व्हाइट कलर अशोक चक्र तिरंग्याच्या रंगाचा क्रम सांगा वर कुठला वर केशरी मध्यभागी कुठला आहे व्हाइट आणि सर्वात शेवटी कोणता ग्रीन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय आहे म्हणजे त्या दिवशी रिपब्लिक 26 जानेवारी 1950 पार्लिमेंटमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारीची निवड का करण्यात आली त्या दिवशी बिल पास झाला होता म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते राजेंद्र प्रसाद अरे राष्ट्रपती कोण आहेत का सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत प्रणव मुखर्जी भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते जवाहरलाल नेहरू सध्याचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी पहिला प्रजासत्ताक दिन किती साली साजरा करण्यात आला 1950 महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सगळ्यात आधी कोणी केला सगळ्यात आधी काय असतं प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी सुट्टी कशासाठी असते प्रजासत्ताक दिन तिरंग्याच्या मध्यभागी काय आहे सुट्टी चक्र आहे अशोक चक्र तिरंगाच्या रंग क्रम सांगा सर्वात अगोदर कोणता नारंगी पांढरा आणि हिरवा ओके 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय आहे या दिवशी नेमकं काय झालं संविधान तयार झालं होतं प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारीचीच निवड का करण्यात आली कारण 26 जानेवारीलाच एकदा स्वातंत्र्य दिन झालं होतं ओके भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत प्रणव मुखर्जी भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते जवाहरलाल सध्याचे पंतप्रधान कोण मोदी नरेंद्र मोदी पहिला प्रजासत्ताक दिन किती साली साजरा झाला 1950 महाराष्ट्र महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख सर्वात अगोदर कोणी केला 26 जानेवारीला सुट्टी कशासाठी असते प्रजासत्ताक दिनाला तिरंग्याच्या मध्यभागी काय आहे चक्र आहे कोणतं अशोक चक्र तिरंग्याच्या रंगाचा क्रम सांगा वरती कुठला भगवा केशरी मध्यभागी कुठला व्हाईट तळाला कुठला हिरवा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय आहे या दिवशी काय झालं प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारीची निवड का करण्यात आली भारताचे पहिले राष्ट्रपती कोण पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर आहे हो पक्का पक्का डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण राष्ट्रपती सध्या मुखर्जी